नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण ऊर्जा, एनर्जी काय असते, कशी असते या संदर्भात चर्चा करणार आहोत. पण जी व्याख्या आहे आपल्याला पुस्तकामध्ये शिकवलेली ऊर्जा संदर्भात किंवा एनर्जी संदर्भात, ती अशी की कार्य करण्याची क्षमता, काम करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. म्हणजेच काय? ॲबिलिटी टू वर्क, विच इज द ॲबिलिटी टू एक्झर्ट फोर्स कॉजिंग डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूला फोर्स लावले आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, तर ही जी तुमची काम करण्याची जी क्षमता आहे ती क्षमतेला ऊर्जा संबंधलेली आहे. पण ही क्षमता येते कुठून? या संदर्भात जर विचार जर केला तर याचं उत्तर जवळजवळ कुणाकडेच नाही आहे. कारण काही संकल्पना अशा आहेत की ज्या अनुत्तरित आहेत, त्यांचं उत्तर नाही आपल्याकडं. कारण बघ, आता ऊर्जा ही वेगवेगळ्या रूपामध्ये सापडते अशी एवढी एकमेव संकल्पना आहे की ज्याला आहे ना भरपूर रूप आहेत, आणि प्रत्येक रूपाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, आणि प्रत्येक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला आहे ना फक्त मानावं लागतं. ठीक आहे, जसं की पूर्वीच्या काळी पाऊस कसा पडतो हे आपल्याला माहीत नव्हतं, सूर्य पूर्वेकडूनच का उगवतो हे आपल्याला माहीत नव्हतं, समुद्राला भरती ओटी येते माहीत नव्हतं, आकाशामधून आपल्याला मेट्रोइड्स वगैरे येत आहेत ते माहीत नव्हतं कसे येतात, ते तुटता तारा म्हणजे काय हे माहीत नाही, रात्रीच्या आकाशात चांदण्या दिसतात ते म्हणजे काय माहीत नाही, सूर्य म्हणजे काय असतं हे माहीत नाही, चंद्र म्हणजे काय असतं हे माहीत नाही. मग जे माहिती नाही ना त्याला आपण संबोधले देव, बरोबर ना? कारण त्याचं उत्तरच नाही आपल्याकडं. तर आत्ताच्या विज्ञानाने काही वेगळं काही नाही केलेलं आहे, ते जवळजवळ तिथपर्यंत गेलेले, देवापर्यंतच गेलेले ते सुद्धा. ते कशी गेले आणि त्याचे उत्तर कशी भेटले नाही, थोडंसं मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. पाहतो की हीट एनर्जी आहे. ठीक आहे, एनर्जीचे एक फॉर्मॅट आहे हीट. तर ज्या ठिकाणी जो जाळ आहे त्या ठिकाणी हीट निर्माण होणार आहे. पण जर हीटला जर समजा आपण जर थोडी हीटची व्याख्या जर केली, तर हीटची व्याख्या काय आहे, तर जे कण आहेत, पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे मॉलिक्युल्स किंवा ॲटम्सचे सब पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, यांची जी हालचाल होते त्या हालचालीमधून हीट जनरेट होते अशी आहे व्याख्या. परंतु ती हीट जी आहे ती आपल्यापर्यंत येते कशी? तर रेडिएशनच्या माध्यमातून येते. मग हे रेडिएशन काय आहे? तर अल्फा, बीटा, गॅमा. परंतु हे अल्फा, बीटा, गॅमा, फोटॉन, एक्सरे, अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड ही एनर्जीचे थोडक्यात काय की हे या माध्यमातून आपल्याकडं आपल्यापर्यंत हीट पोहोचते. म्हणजे तिथे एवढं डिवाइड झालं. फक्त एक संकल्पना आपल्याला एवढ्या संकल्पनांना स्पष्ट करायला भाग पडते. ही एनर्जी आहे, ही अनुत्तरित एनर्जी आहे, आणि प्रत्यक्षात आपल्याला दिसत तर काहीच नाही, फक्त आपण गेज केलेलं आहे की असं असेल म्हणून. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकल जो आहे त्याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, आणि सगळे गुणधर्म आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहेत. इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये पहा, वायरमधून तर वाहताना काहीच दिसत नाही आहे, परंतु हात लावल्यानंतर जे अंगात येतं ना त्यामुळे कळतं की अरे याच्यात काहीतरी आहे म्हणून. प्रत्यक्षात त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स वाहतात हे आपण पाहिले, परंतु इलेक्ट्रॉन्स वाहण्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह पार्टकडून पॉझिटिव्ह पार्टकडे वाहतात. हा एकमेव उलटा मार्ग आहे. कारण ज्या ठिकाणी जास्त प्रेशर आहे त्या प्रेशरकडून कमी प्रेशरकडं ती वस्तू जाते, बरोबर ना? हे त्रिकालाबाधित सत्य. उतारावरूनच पाणी वाहतं, जे ठिकाणी कमी उंची तिथून पाणी वर वाहत नाही उलट, परंतु तिथे उलट वाहत आहे. याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे की निगेटिव्ह ज्या ठिकाणी चार्ज आहे तिथून पॉझिटिव्हकडे नाही इलेक्ट्रॉन वाहतात उलटे. काय वाहतात माहीत नाही. हां, मार्ग दाखवला त्यांनी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं, परंतु इलेक्ट्रॉन उलटे वाहतात याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. का वाहतात? तर निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्हकडं अट्रॅक्ट होतो असं सांगितलेलं आहे, परंतु का वाहतो याचं उत्तर नाही माहिती कोणाकडं. उलटा का वाहतो? मग आपण उलटा का मानत नाही आहे? ही इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत असं उलटे बलटे नियम आहेत. कारण ही एनर्जी आपल्याला कळलीच नाही अजून.
ठीक आहे. दुसरं पहा की जे सूर्याकडून जे एनर्जी आपल्या पृथ्वीपर्यंत येते ती एनर्जी असते एक्सरेच्या माध्यमातून असते, अल्ट्राव्हायलेटच्या माध्यमातून असते, गॅमा रेच्या माध्यमातून असते, अल्फा बीटा न्यूट्रॉनच्या माध्यमातून असते. तर ही एवढी सगळी एनर्जी आपल्यापर्यंत येते, त्यामध्ये अजून एक फोटॉन एक आहे. तर ही एनर्जी येते आपल्यापर्यंत, येते आपल्यापर्यंत आल्यानंतर ते प्रकाशाच्या माध्यमातून किंवा उष्णतेच्या माध्यमातून आपल्याला ती येऊन धडकते, परंतु येताना दिसत नाही आहे. बरोबर ना, येताना तर काही दिसत नाही आहे. मग इथं आल्यानंतर वनस्पती त्या प्रकाशाचा वापर करून काय करतात, ऊर्जा निर्माण करतात. आपल्याला एवढंच फक्त माहिती आहे, पण कशी निर्माण करतात याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. पण ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये पण आहे. एखादा व्यक्ती मरला पहा, एखादा व्यक्ती मरला म्हणजे नक्की काय झालं, तर पहा त्याचे डोळे चांगले असतात, त्याचं लिव्हर चांगलं असते, त्याची पूर्ण त्वचा चांगली असते, त्याच्या किडण्या चांगल्या असतात. एखाद्या व्यक्ती मरल्यानंतर त्याचे ना त्याचे काय अवयव आपण दुसऱ्या व्यक्तीला दान पण करू शकतो, देऊ पण शकतो. मग ह्याचं मरले काय नक्की, ह्याचे तर अवयव सगळे चांगले आहेत ना, ह्याचे प्रत्येक पेशी जिवंत आहेत, मग मरले काय त्याच्यातून. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की याच्यातून काय गेले नक्की. आता काय म्हणतात की आत्मा गेलाय, परंतु आत्मा पाहिलाय कोणी, नाही माहिती. मग मरले काय त्याच्यातलं नक्की, याच्यात सगळं जिवंतच आहे, मग हा का हालत का नाही आहे, नाही उत्तर याच कुणाकडंच. ठीक आहे, एखादा व्यक्ती मेलाय म्हणजे पिशी मेंदूतले पिशी मेले, नाही मरत सगळ्यातले, सगळ्या मेंदूतले पण पेशी मरत नाही. एखाद्या व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा तो ऐकू शकतो, असं पण एका संशोधनातून लक्षात आलेलं आहे. एखादा व्यक्ती मेला ना तर त्याचे नातेवाईक जे रडतायत किंवा जे काही शोक करतायत तो ऐकू शकतो, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्याला ऐकू येतं काही वेळ. आणि डॉक्टरनी तर आधी मृत त्याला घोषित केलेला असतो, मग नक्की मेलंय काय त्याच्यातून, गेलंय काय त्याच्यातून. तर एनर्जी गेली का, दिसत नाही ती, नाही समजत आपल्याला त्याच्याबद्दल काहीच. पृथ्वी एखाद्या वस्तूला खेचते खाली, तर खेचताना त्या वस्तूमध्ये आणि पृथ्वीमध्ये काय इंटरॅक्शन घडताना काही दिसत नाही आपल्याला, परंतु ती वस्तू पृथ्वीवर येते, पृथ्वी त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करते आणि ती वस्तू खाली येते. ही ग्रॅव्हिटीच्या संदर्भात ती थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल एनर्जी जी आहे, तिथं काही दिसत नाही ना आपल्याला, काय ओढताना काही दिसत नाही. जसं मॅग्नेटिक फोर्स आहे, दोन मॅग्नेटमध्ये इंटरॅक्शन होतं, तिचं तर आपल्याला काही दिसत नाही अजिबात. ठीक आहे, तर जे दिसत नाही आहे परंतु तिचं अस्तित्व नाकारता येत नाही आपल्याला, त्याला एनर्जी म्हणतो आपण. ज्या ठिकाणी हीट आहे ते हीट आपल्याला जाणवते, परंतु ती हीट वाहते कशी हे आपल्याला दिसत नाही, परंतु त्या हीटचं अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही. जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसत नाही आहे, परंतु इलेक्ट्रिसिटीला त्या वायरीला हात लावल्यानंतर जे काय आपल्याला जाणवतं, परंतु हात लावल्यावर जाणवतं, म्हणजेच काय आपल्याला दिसत नाही, परंतु इलेक्ट्रिसिटीचं आपल्याला अस्तित्व नाकारता येत नाही. जी लाईट आहे ती लाईट आपल्याला त्या बल्बमधून काय बाहेर पडताना तर काही दिसत नाही, सूर्याकडून येताना तर काही दिसत नाही बरोबर, परंतु त्या लाईट एनर्जीचं अस्तित्व नाकारता येत नाही. जे रेडिएशन आहे ॲटम बॉम्बमधून जे रेडिएशन बाहेर पडलं, रेडिएशन तर काहीच दिसत नाही, डायरेक्ट जागेवर माणसं त्यांना समजा जे आतमध्येच माणसं मरून जातात, का रेडिएशन आहे, दिसत तर नाही परंतु त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. त्यानंतर जे ॲटम्स आहेत, ॲटम्समध्ये एनर्जी आली कुठून, सुरुवातीला काय झालं होतं माहीत नाही कोणाला, त्याच्याबद्दल काय झालं असेल यासाठी खूप मोठा प्रयोग केला. म्हणजे फक्त हे सगळं एनर्जीला समजून घेण्यासाठी चाललंय बरं का, दुसरं काहीच नाही अजिबात. लार्ज हायड्रॉन कोलायडर, यामध्ये काही 27 काहीतरी किलोमीटरचा बा एक मोठा गोल त्यांनी बनवला, खूप मोठा प्रयोग आहे हा, म्हणजे आत्तापर्यंतचा जगातला सगळ्यात मोठा प्रयोग आहे हा. हे गोल फिरवलं, त्यांच्यामध्ये त्यांनी प्रोटॉन फिरवले आणि ते एका ठिकाणी आणून आदळवले, आदळवल्यानंतर त्याच्यातून एनर्जी बाहेर पडली, म्हणजे ऊर्जा बाहेर पडली. आता त्यांना जे ॲक्सेप्टेबल होतं तर ते तसं तर काय झालं नाही, वेगळंच काहीतरी त्यांना कण निर्माण झालेले दिसले, तर त्यांनी त्याला गॉड पार्टिकल नाव दिलं.
आले का जे सुरुवातीला जी काही लोक बोलत होती हे सगळं देवामुळे होतं देवामुळे होतं देवामुळे होतं, शेवटी हे सुद्धा तिथं जाऊन पोहोचले गॉड पार्टिकल. कारण आपल्याला एनर्जी कळलीच नाहीये. काही शास्त्रज्ञांना अँटीमॅटर सुद्धा सापडले. जसं की कुठलाही एक ॲटम घ्या, ॲटममध्ये प्रोटॉन असतात, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. परंतु काही शास्त्रज्ञांना त्याच्यामध्ये अँटीमॅटर सापडला. अँटीमॅटर म्हणजे काय, तर जे इलेक्ट्रॉन आहेत निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हे केंद्रस्थानी आहेत, म्हणजे न्यूक्लियसमध्ये आहेत. न्यूक्लियसमध्ये निगेटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज ॲटम भोवती फिरतोय. हे उलटच म्हणजे थोडी त्याला अँटीमॅटर म्हणतात. हे पण सापडले. हे कुठून आला माहीत नाही, कसं आला माहीत नाही. आणि ज्या वेळेला मॅटर आणि अँटीमॅटर ज्या वेळेला एकमेकांना भेटतात त्यावेळेला एनर्जी निर्माण होते असंही लक्षात आलं. मग ह्या ॲटममध्ये एनर्जी अँटीमॅटरमुळे आली का बिग बँग थेरीमुळे आली, कुठून आली एनर्जी काही माहीत नाही. बर, ज्या वेळेला ॲटम बॉम्ब फोडतो आपण त्यावेळेला एक छोटासा ॲटम आहे त्याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे की पूर्ण जगाला उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. मग ही एनर्जी आली कुठून काही माहीत नाही कोणाला. आणि खूप प्रयोग चालू आहेत, खूप सगळ्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काय होतं माहिती का, की माणसाला एक मर्यादा आहेत, अशा मर्यादा आहेत की आपण निसर्गाला 100% कधी समजू शकत नाही. कारण ह्या निसर्गामध्ये अजून अशा काही गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहेत पण ते आपल्याला दिसत नाही आहे, की त्यामुळे आपण एनर्जीला एक्झॅक्टली पूर्णपणे समजू शकलो नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण सॉल्व्ह केल्या, परंतु हा एक असा एक टॉपिक आहे जो अनुत्तरित आहे. आणि अजून त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, एक नियम, आणि हा एक नकारात्मक नियम तयार केला बा, की विज्ञानामध्ये सांगितलं की काही असू द्या आमच्या पुढं अशक्य काहीच नाही आहे, परंतु एनर्जीच्या बाबतीत असा एक नियम आहे की जो एकदम पूर्णपणे नकारार्थी. काय नियम येतो, की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉय बट इट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय, ऊर्जा ना निर्माण करता येत ना नष्ट करता येत, तिचं फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. म्हणजे आपल्याला ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि तिला आपण नष्ट पण करू शकत नाही. हा एक नकारार्थी नियम शास्त्रज्ञांना नाईलाजाने निर्माण करावा लागला, कारण आपण एनर्जीला अजून समजूनच घेतलेलं नाही 100%. ठीक आहे, ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिसिटी चालू करतो, समजा बटन वगैरे दाबतो, त्यावेळेला फॅन चालू होतो, परंतु ही इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होते. तिथून पुढे त्या एनर्जीचं काय होतं, एनर्जी तर व्हायला गेली, मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तिथून पुढे ते कुठल्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होतं नाही माहिती. ठीक आहे, एखादा बल्ब चालू केला आपण, बल्ब चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये हीट आणि लाईट एनर्जी बाहेर पडते, पण त्या दोघांचं काय होतं, पुढं कुठल्या फॉर्ममध्ये रूपांतर होतं, आपण एवढी इलेक्ट्रिसिटी बर्बाद केली याचं काय झालं नाही माहिती. त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या एनर्जीच्या संदर्भात आपल्याला खूप विचार करायला भाग पडतात. आणि हा एकमेव असा नियम आहे विज्ञानामध्ये की जो नकारार्थी नियम आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅनॉट बी डिस्ट्रॉय. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.